राज्याच्या ऊर्जा खात्यात अजित पवारांनी 22,000 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्या अंजली दमानिया यांनी केलाय. घोटाळा झाला नसता तर राज्यात 50% विजेचे दर कमी झाले असते असा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय. तर आमचे नेते मयंक गांधी आणि योगेंद्र यादव यांची मुंबई बिल्डर्स सोबत गुप्त बैठक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. महाराष्ट्राला विनाकारण महागडी वीज खरेदी करावी लागते का? आपच्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी राष्ट्रवादी त्यांच्यावरती वेगळे आरोप का करताय आणि या आरोप प्रत्यारोपांमागे मतांचं राजकारण आहे का? यासारख्या प्रश्नांचा वेध आमच्या रोखठोक या कार्यक्रमात घेण्यात आला. यावेळी अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यात चांगलीच झोंपले. खासगी वीज जे खरेदी करत असताना टेंडर प्रोसिजर अडॉप्ट केली नाही असा आरोप या लोकांनी लावलेला आहे. या ई टेंडरिंगच्या मार्फत स्वस्त वीज जिथे उपलब्ध होते त्यांच्या माध्यमातून वीज खरेदी करण्यात येते असे सगळे जरा ऐकून घ्या मॅडम. तुमच्या करणारी बाई इतके जोरात आम्हाला शिकवते काय? आम्ही सामान्याने 1,00,000 कोटींचा भ्रष्टाचार काय मॅडम तुम्ही बोलताय? अनिश दमानिया तुमच्या नवराईकडे सांगा, तुम्ही 1,00,000 करोड 2,00,000 करोडचे आकडे याच्यासाठी सांगताय कारण तुमच्या नवरा तो 1 नंबरचा बेईमान आहे. तो घोटाले प्लीज शट योर माउथ राइट नाउ. विनंती करतो की कोणत्याही स्वरूपाचे वैयक्तिक आरोप नका. नवाब मलिक आपण आता महावितरणातल्या आरोपाबद्दल बोलतो. एक मिनिट तुम्ही बसा मॅडम, तुम्ही बसा, मी त्यांच्याशी बोलतोय. बसा तुम्ही 2 मिनिटं. नवाब मलिक तुम्ही त्यांच्या आरोपांना त्यांनी आज जे MERC वर महाजेनकोवर महावितरणावर आरोप केले त्यांच्याविषयी आपण बोलूया. त्या व्यतिरिक्त कृपा करून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर चर्चा करून आरोप करून आपण कृपा करून या चर्चेचा दर्जा कमी करू नका. एक मिनिट नवाब मलिक, एक मिनिट. अशा प्रकारचा वाद नाहीये. एक मिनिट वाटेल ते बोलले ते बिलकुल एक्सेप्टेबल नाहीये. मला मी त्याच्याशी त्याबद्दल त्यांना सांगितलं. क्षमा मागावी त्यांनी माझी. नवाब मलिक कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी वैयक्तिक आरोप करण्यापेक्षा आज जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांच्या संदर्भातलं स्पष्टीकरण देतो. नवाब मलिकची लायकी नाहीये. मॅडम तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करा. बिलकुल मॅडम तुम्ही बसा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.